सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार अनिल बाबर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल काका, अर्ज नुसता दाखव त्याचा. तुम्ही जाऊ.